सातारा जिल्हा बँकेच्या निकालाची वैशिष्ट्य नेमकी काय राहिली आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। साताऱ्यामध्ये दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलंय। राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्यजित पाटणकर यांच्याकडून पराभव झालाय। आमदार शशिकांत शिंदे यांचा बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांच्याकडून अवघ्या एका मतानं पराभव झालाय। तर माणमध्ये शिवसेनेचे शेखर गोरे आणि राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांच्यामध्ये टाय झाले, दोघांनाही समसमान मतं मिळाली आहेत। कोरेगावमध्ये सेनेचे नेते सुनील खत्री राष्ट्रवादीचे शिवाजीराव महाडिक यांना समसमान मतं मिळाली आहेत। तर खटावमधून जेलमधून निवडणूक लढवलेले प्रभाकर घाडगे हे विजयी झालेत। आणि जिल्हा बँकेमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही जाणून घेऊयात। मध्यवर्ती सहकारी बँकेचं जे निवा इलेक्शन होतं, या इलेक्शनमध्ये जावली तालुक्यामध्ये आजपर्यंत सुरू असणारी दहशत गुंडागिरी ही संपवण्यासाठी जावली तालुक्यामधलं एक गुंड नेतृत्व, एक युवा नेतृत्व, व्यसनमुक्त सुसंस्कृत आणि सदाचारी नेतृत्व आमचे रांजणे साहेब यांना जावलीच्या जनतेनं कौल दिलेलं आहे। आणि एका गरीब घरातलं, एका सामान्य कुटुंबातलं नेतृत्व जावलीकरांनी उभं केलेलं आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आजपासून जावलीची दहशत संपली, जावलीचा वाघ एकच आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।